ये नहीं तो बोलोगे। बॉल बॉल गाड़ी मध्ये लावली अरे तू बैठ का घेऊन याला मयूर इधर की हेलो काढ़ोले अपन पाहते गोलंदाजी करत असताना लेंडुरी संघ फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर जसं समालोचनाला सुरुवात झाली तसा मात्र षटकार नक्कीच झालाय। इथे मात्र काढोले संघाने नाणेफेके जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। गोलंदाजी करत असताना पहिले षटक मार्ग जाताना धावपलक फलकाचा जर का विचार केला तर जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती। तिथे मात्र पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय, 9 धावा धावपलकावरती। यावेळी जगील फटका चांगला खेचून काढला, क्षेत्ररक्षक आहे का स्क्वेअर लेग रिजन आपण पाहिलं तर पार करते चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय। 6 धावांसाठी मोठा ब्लास्ट, आडव्या बॅटने खेळलेला हा फटका 6 धावा नक्कीच देऊन चाललाय। तिथे मात्र गोलंदाज आता थोडासा प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय। पहिले 3 चेंडू चांगले नक्कीच हाताळले गेले, त्यानंतरच्या बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती आलेले हे 2 षटकार नक्कीच विचार करायला लागला गोलंदाजाला। त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेने कानमंत्र येतोय, कानमंत्र मात्र नक्कीच गोलंदाजाला दिला जातोय। त्यानंतर पुन्हा एकदा फिल्डर पाहिलं तर त्याच्या दिशेने प्रवास करते फाइन लेग रिजन काय कव्हर केलाय। हो यावेळी फुलटा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल या ठिकाणी सुटला जातोय, हातामध्ये टप्पा खाऊन चेंडू जमिनीवरती दंडन करत असताना मात्र पकडला गेला, डेंजर एंडला आहे फलंदाज, कॅच सुटली परंतु नाही। यावेळेस आपण पाहिलं तर जीवनदान नक्कीच फलंदाजाला, 2 धावा जाऊन घेतल्या गेलेल्या षटक समाप्तीच्या इशाराला। एका षटकाही समाप्ती होते, एका षटकाही समाप्तीनंतर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 117 या आकड्यावरती। सतरा धावा धावपलकावरती। आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकासाठी मार्गस्थ गोलंदाज सोन्या, फुल टॉस चेंडू त्याला मात्र बिर काउन दिलाय पुन्हा एकदा फाइन लेग रिजनला। त्या ठिकाणी मात्र एका धावीसाठी गेलाय चेंडू, एकच धाव। लक्ष्मण आपण पाहिलं तर चांगला चेंडू खेळून काढला, त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट, जिथे मात्र पहिला चेंडू चांगला आलाय, एकच धाव आले, टप्प्याची वाट पाहिली त्यानंतर मात्र फटका खेचून काढलाय चांगला फटका। आपण पाहिलं तर एक पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू, पुन्हा एकदा डिक्लेरेशन मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावीसाठी
आपण पाहिजे तर पॉईंटच्या दिशेने एकही क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा पॉईंटला देखील आपल्याला पाहायला मिळणार नाही, कारण की आकुळ प्रकारची खेळपट्टी असल्यानंतर भौगोलिकता जर का विचार केला तर समोरच्या दिशेत पॉईंट लेग रिजन काव करणार रिजन लॉंग ऑन लॉंग ऑफच्या दिशेने मात्र धावा तुम्हाला फक्त आणि फक्त पाहायला मिळतील, त्यानंतर मात्र तुम्हाला या ठिकाणी धावा पाहायला मिळणार नाही येत तशा प्रकारची खेळपट्टी सवय असेल नक्कीच खेळाडूंना। ओ टप्प्याची वाट पाहिली चेंडू हवेमध्ये मिस्टाइमिंग स्ट्रोक एष्टीरक्षक धावते नाही चेंडू जज करता नाही आलेला यावेळेस थोडासा लांब राहिलाय त्यानंतर मात्र जेल सुटला जातोय एक धाव पुन्हा एकदा या दोन धावांनी धावपलक मात्र जाऊन पोहोचतोय वीस आकड्यावरती वीस धावा धावपलकावरती दुसऱ्या शतक प्रगती पथावरती असताना सोन्या पाहायला मिळते गोलंदाज यावेळेस दिशा थोडीशी खराब आहे स्वेअर मारा भरकडते गोलंदाज दिशा वाईड येते एकवीस धावा धावपलकावरती यावेळी देखील फटका बसला मिस्टाइमिंग स्ट्रोक पुन्हा एकदा इष्टरक्षक नक्कीच पावते चेंडूकडे पण पावत बसावं लागेल पुन्हा चेंडू टप्पा गाऊन गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावीसाठी तिथे मात्र आपण पाहिजे तर मोठे फटके कुठेतरी या षटकामध्ये नक्कीच थांबलेत पहिल्या षटकामध्ये नक्कीच दोन मोठे फटके आले दोन षटकार आले त्यानंतर मात्र सोन्याने थांबवले कुठेतरी लांब ठेवलं गेलंय चौकार षटकार पाहताना आपल्याला मिळत नाहीयेत या षटकामध्ये। ओहो आलाय यावेळेस मोठा ब्लास्ट आलाय फटका चांगलाय क्षेत्ररक्षक पाहतोय चेंडूकडे प्रॉपर जजिंग आणि सुरेख कॅच या ठिकाणी पकडली जाते चांगली कॅच टेक्निक कॅच पाहायला मिळाली पहिल्या गडी बाद होते पहिल्या विकेटचं पतन पहिला हादरा आणि पहिला आपण पाहिलं तर सुनील बॅक टू द डगआउट पहिली विकेट नक्कीच पडते सचिन नितीन न्यू बॅटल मैदानावरती पुन्हा एकदा ओव्हर द विकेट चेंडू यावेळेस पाहिला तर थोडासा इन स्विंग नक्कीच होतोय शतक समाप्तीचा इशारा आलाय पंचांकडून दोन षटकांची समाप्ती होते दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते अगदी बावीस आकड्यावरती चांगलं शतक पाहायला मिळालं कुठेतरी धावा आपण अडवल्या गेल्या थांबलं तर दबला गेलाय रन रेट पाच धावा खर्चिक ठरलाय फक्त आणि फक्त चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये लगेच गोलंदाज मार्गस्थ ठेवून सामना सुरू करायचा हॅलो तिसऱ्या षटकासाठी मार्गस्थ गोलंदाज आपण पाहिलं तर बाबू आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिला चेंडू वर द विकेट ओहो थोडासे स्लिप नक्कीच झाले चांगली गोलंदाज पाहिले तर दिशा भरकटते एक अवांतर धाव धावपलकावरती जोडली जाते धावा कुठेतरी आपण पाहिलं तर कमी येताना पाहिलेत फलंदाजाच्या बाजूने असलेले पुरेपूर ही विकेट आपल्याला पाहायला मिळते हे मैदान गोलंदाजाच्या बाजूने राहिलंय सकाळी सत्रापासून पाहिलं तर पुन्हा एकदा दिशा भरकटते यावेळी देखील वाईड येतोय वाईड प्लस वन दोन धावा पंचवीस धावा धावपलकावरती अजून तिसऱ्या षटकातील एकही चेंडूचा खेळ झालेला नाहीये
नाही यावेळेस देखील दिशा खराब आहे, यावेळेस देखील वाईट बॉल येतोय। आपण पाहिलं तर लगातार तीन चेंडू नक्कीच निर्धाव आले, क्षमस्व असेल नक्कीच वाईट आले। त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, फुलटत होता चेंडू खेळून काढलाय, या ठिकाणी थोडीशी गफलत नक्कीच करतोय कव्हरचा क्षेत्ररक्षक। त्यानंतर मात्र बॅकअप काव करणार याच्यामधून वेगाने वेगाने फेकी देखील केली जाते, दोन धावा तोपर्यंत पूर्ण केल्या गेल्या। यावेळेस मात्र पहिल्या चेंडूचा खेळ झाला तिसऱ्या षटकातील। आपण पाहिलं तर गोलंदाज नक्कीच वेगळ्या शैलीमध्ये गोलंदाजी करत असताना आता मात्र शैली बदलली, आता मात्र आपण पाहिलं तर चेंज केली गोलंदाजाने, गोलंदाजाची आपण पाहिलं तर बॉलिंग स्टाईल चेंज केली नक्कीच। नाही यावेळेस देखील दिशा थोडीशी खराब आहे, वाईड येतोय हा देखील। यावेळी चांगला चेंडू आपल्याला संभरने डिलिव्हरी पाहायला मिळाला नक्कीच। त्यानंतर मात्र चेंडू यशिरक्षकाच्या हातामधून सुटला जातोय, जाऊन धडकलाय सीधा घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी। नाही यावेळेस देखील दिशा खराब आहे, यावेळेस देखील वाईट आहे। यावेळी चांगला चेंडू आपण पाहिलं तर काटा बदलतोय, फिरकी घेतोय। त्यानंतर मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी चालक आहे, चांगली विकेट कीपिंग। आपण मनातून हारतो त्यानंतर आपण मैदानामध्ये हारतो, मनातून जो हारत नाही तो मैदानामध्ये कधीच हारत नाही। यावेळी चांगला चेंडू आपण पाहिलं तर आलोंग कार्पेट अक्षरशः गवताला गुदगुल्या करत चेंडू मात्र आलाय। आपण पाहिलं तर लॉंग ऑनला जिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणत्या प्रकारचे रिस्क घेतले गेले नाहीये, एक धाव मात्र नक्कीच पूर्ण केले गेले, त्या ठिकाणी एकच धाव प्राप्त होते। पहिले आपण पाहिलं तर वाईट नक्कीच या षटकामध्ये चार ते पाच चेंडू आपण पाहिले तर वाईट आले, त्यानंतर मात्र तरी सुद्धा गोलंदाजाने हार मानली नाहीये, गोलंदाजी करत राहिले। त्यानंतर मात्र आता कुठेतरी गोलंदाजाला चांगली लाईन आणि चांगली लेंथ मिळाले आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी होते। आता मनातून हारू नका, मैदानावरती हारणार नाहीये तुम्ही, आधी आपण मनात हारतो त्यानंतर नंतर आपण मैदानात हारतो।
चांगली गोलंदाजी यावेळी फसला जातोय फलंदाज. चांगली विकेट कीपिंग, चांगले एसटी रक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील आपण पाहिलं तर 32 धावा धावपळ करते. बॅक फुटला गेला त्यानंतर मात्र फटका पॉवरफुल असेल. किती धावा देऊन जाईल? एकच धाव. फटका चांगला नक्कीच खेचून काढला, परंतु त्या ठिकाणी घोषांगी क्षेत्र आहे आणि घोषांगी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर एकच धाव मात्र धावपळ करते जोडली जाते. 33 धावा 3 षटकांची समाप्ती होते. 33 धावा धावपळ करते लागल्या जातात. मध्ये 14 षटकासाठी गोलंदाज मार्गस्थ सुरेश आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. हो वेगळी शैली यावेळेस. टप्पा पाहिला, टप्प्याची वाट पाहिली, त्यानंतर मात्र फटका खेचून काढला. आलंद कार्पेट फाइंड लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतो, जिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा बंबलिंग जातोय. दोन धावायच्या पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेलेला नाहीये. फेकी तोपर्यंत गोलंदाजच्या दिशेने झालीये. दोन धावा धावपळकावरती जोडल्या असतात. धावपळ जाऊन पोहोचतोय अगदी 35 या आकड्यावरती. चला आयोजक आयोजक कमिटी टॉस करून घ्यायचा आपल्याला विनंती असेल. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू नक्कीच बॅटला ब्रश होऊन मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये जाते. एका जावेसाठी आपण पाहिलं तर ऑर्गनायझर जे मात्र या स्पर्धेचे सर्वे सर्व गोलंदाजी करत असताना सुरेश दादा यांना आपण पाहतोय. खरं तर महिन्यात 2 दिवसापासूनची आहे, 2 दिवसाची टुर्नामेंट म्हणजेच महिन्यात 15 दिवसापासूनची आहे. 15 ते 20 दिवस एक टुर्नामेंट अरेंज करण्यासाठी मात्र आपण पाहिलं तर अक्षरशः हातामधली कामं बाजूला ठेवून हे मात्र ऑर्गनाईज करावी लागते. स्पर्धा एक स्पर्धा मात्र साकारायची म्हटल्यावरती मेहनत त्याच्या पाठीमागे खूप आहे. इतकी मेहनत करून सुद्धा मैदानावरती आता मात्र त्यांचे पाय आणि आता मात्र त्यांचा सामना खेळत असताना त्यांच्या मनाला मिळालेलं सुख एक वेगळ्याच प्रकारचं असेल नक्कीच. ओहो यावेळेस आपण पाहिलं तर चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये तो स्ट्रॉंग अपील. त्यानंतर मात्र एसटी रक्षक आणि फलंदाजाच्या मध्ये लागलेली ही रेस एसटी रक्षक मात्र घेऊन चालले आणि विकेटचं पतन होते. धावजेच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज बाद होते. तिथे मात्र संतोष बॅक टू द डग आउट, बॅक टू द पवेलियन आणि हा तिसरा हात आदरा मात्र लांडोरी संघाला लागला जाते. तिथं मात्र आपण पाहिलं दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी झाली. श्री गवळेश्वर क्रिकेट क्लब जामजळवाडी या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. विनंती असेल आपल्या 11 खेळाडू तयार ठेवून लगेच सामना संपल्यानंतर मैदानावरती दाखल व्हायचंय.
कर प्रत्येकाला प्रति उत्तर नक्कीच असतं. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर वेग बदललाय गोलंदाजांनी, मात्र आपल्या गोलंदाजी मधली शैली बदलले. हळूवार पद्धतीने चेंडू कुठेतरी थांबवले, त्यानंतर मात्र वेग धारण केलाय गोलंदाजीमध्ये. सुरेख फेकी डायरेक्ट थ्रो गोलंदाजी हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र एकच धाव, शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. 44 धावा धावपलकावरती. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू खेळून काढला, नक्कीच पुन्हा एकदा जाईल टप्पा गावून गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. आपण पाहिलं तर शिवशक्ती लांडोरे या संघाने एकूण 45 धावा धावपलकावरती लावल्या गेल्या. 46 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलंय, म्हणजे जे येणारे चेंडू असतील 24 आणि मिळवायचे आहेत 46 धावा. तर कशा प्रकारे पाठलाग करेल आपण पाहिलं तर काडोली संघ या 24 चेंडूंमध्ये 46 धावा मिळवायचे, तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये कसा खेळ राहील काडोली संघाचा, कशा प्रकारे मात्र पाठलाग करतील त्या 46 धावांचा, पाहणं रंजक असेल. काडोली संघाचा विचार केला तर आयोजक आहेत या स्पर्धेचे, ज्या प्रकारे त्यांचं आयोजन जितकं सुंदर आहे तितका सुंदर खेळ देखील पाहायला मिळेल का, नक्की 4 षटकांचे 24 चेंडू सांगून जातील. चला विनंती असेल आपण फलंदाज मैदानावरती दाखल करायचे आहेत, आणि लांडोरे संघ अजूनही आपले क्षेत्ररक्षक मैदानावरती दाखल झाले नाही, तर आपल्याला देखील विनंती असेल क्षेत्ररक्षक मैदानावरती दाखल करा आणि खेळायला लगेच सुरुवात करायची आपण. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, विनंती असेल खूप टाइम घेत आहे. चला तुम्ही जास्त वेळ घेताय लांडोरी संघ, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय.
चला लांडोरी संघ अपन खरच खूब टाइम घेता है, वेळ घेता है, अपन क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आपल्याला विनंती असेल। सलामीवर आपण पाहिलं तर मैदानावरती दाखल झालेत, आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लगेचच। बॉल इस कमिटी बॉल पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये। सलामीवर मैदानावरती दाखल झालेत आपण पाहतोय, स्ट्राइक एंड वरती सुरेश आहे, नॉन स्ट्राइक एंड वरती अशोक आणि गोलंदाजी मार्ग वरती येस गोलंदाजाचं नाव कळवायचंय योगी 00 सुनील। सुनील आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्ग वरती, जिथे मात्र स्वतः आयोजक सुरेश आहे स्ट्राइक एंड वरती। पहिला चेंडू फुलटॉस आहे, पहिले तर दिशा खराब आहे, त्यानंतर नाही चेंडू बॅटला ब्रश झालाय, घोषणकी क्षेत्रामध्ये जातोय एका धावेसाठी। यावेळी फुलटा चेंडू खेचून काढला, क्षेत्ररक्षक आहे पाहतोय चेंडूकडे झेल पकडेल का, आणि एक पाय हवेमध्ये आणि झेल सुरेख या ठिकाणी पकडला जाते, पूर्णपणे संतुलन एका पायावरती खेळाडूचं, त्यानंतर पकडलेला हा झेल आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने सुरेख पाहायला मिळाला, चांगली झेल या ठिकाणी संपन्न होते आणि दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या विकेटचं पतन, जिथे मात्र संघाचा करता धरता हा सुरेश मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते। फुलटा चेंडू होता, थोडीशी ताकद कमी पडली आहे मित्रा, ताकद थोडी जास्त तर फटका नक्कीच देखना पाहायला मिळाला असता, ताकद थोडीशी कमी पडली त्यानंतर मात्र जेल बाद होताना सुरेश आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मात्र टीम वरती एक वेगळ्याच प्रकारचा दबाव येताना आपल्याला पाहायला मिळाला असेल। लगेचच नवीन फलंदाज न्यू बॅटल मैदानावरती दाखल होते सोन्या, इथं मात्र सोन्याची गोलंदाजी सुरेख राहिली आहे, खरं तर पाचच धावा खर्चिक ठरला होता, त्यानंतर मात्र आता फलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा आपण सोन्याला पाहू, ज्या प्रकारे त्याची फलंदाजी झाली त्या प्रकारे त्याची गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहणं गरजेचं असेल या ठिकाणी। पाहतोय आपण सोन्याकडे पूर्णपणे, जिथे मात्र सुनील एक विकेट नक्कीच त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली, मात्र पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, बॅट मात्र वेगाने झरकन स्विंग झाली आहे, त्यानंतर चेंडू मात्र सरळ निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, नक्कीच पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट त्यानंतर आलेला हा डॉट बॉल म्हणजेच कुठेतरी प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा पहिल्यापासून पाहायला मिळतोय। हो यावेळी चेंडू चांगला खोलवर टप्प्याचा आपण पाहिलं तर खोदून काढायचा प्रयत्न, अडवला जाते कॉपिंग क्रीस वरती, तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव खर्च होत नाहीये, पुन्हा एकदा निर्धाव येतोय चेंडू, पहिल्यापासून चुरशीची ही लढत खेळण्याचा प्रयत्न आपल्या पर्यंत बांधून ठेवलेली, ही मॅच कशा प्रकारे सोडवेल, यावेळेस देखील चेंडू चांगला आहे, झेलची शक्यता नक्कीच दोन्ही पायावामध्ये, त्यानंतर मात्र चेंडू निघून चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषे पार, षटकार येतोय। डीजे ओ बुलाती है मगर जाने का नहीं, परंतु क्रिकेट जर बोलवते ना तर नक्की जावा, क्रिकेट बोलत असेल तर नक्कीच मैदानावरती जावा, क्रिकेटला कधी नाही म्हणू नका, कारण की आयुष्यामध्ये कधीही धोका न देणारा खेळ हा क्रिकेट आहे, एक वेळ मुलगी नक्कीच सोडून जाईल, परंतु क्रिकेट हरवेल रडवेल थकवेल परंतु सोडून जाणार नाहीये, जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे क्रिकेट त्या श्वासामध्ये जिवंत आहे, आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमी त्या क्रिकेटसाठी नक्कीच जगतोय खेळतोय, आपल्या मनामध्ये क्रिकेट जिवंत ठेवतोय आणि रोज संडेला मैदानावरती हजर होतोय तो कडा क्रिकेट प्रेमी। यावेळी चेंडू बिर काऊन दिलाय आडव्या बॅटने, काऊ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून निघून चाललाय अगदी लांब सीमा रेषेपलीकडे, सहा धावींसाठी या डीजे।
ओहो सोन्याला पावरफुल बैक टू बॉक दोन षटकार आपल्याला पाहायला मिळाले। पहिला देखील आपण पाहिलं तर लॉन्ग ऑन च्या डोक्यावरून, त्यानंतर मात्र काऊ कॉर्नर च्या डोक्यावरून दोन लाजवाब फटके पाहायला मिळाले। त्यानंतर मात्र शतक समतेचा इशारा आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्गस्थ नितिन 13 धावा धावपळकावरती। या दोन षटकारांनी मात्र रन रेट पूर्णपणे खेचून काढलाय। हो पूर्णपणे शरीरापर्यंत येण्याची वाट पाहिली, त्यानंतर मात्र फटका खेचून काढलाय। चांगला चेंडू परंतु चाललाय एका धावेसाठी, तिथे मात्र घोषांकी क्षेत्र आहे, एकच धाव। पुन्हा एकदा वरती विकेट गोलंदाज नितीन तयार आहे। यावेळेस नाही बॅटने मात्र आडवी बॅट नक्कीच फिरवली गेली, जिथे मात्र स्थळच्या दिशेत खेळायचा हा फटका, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न फसला जातोय। चेंडू निर्धाव जातोय, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कोणतीही धाव अंकित होत नाहीये। आपण विचार केला यष्टीरक्षक लगेचच थ्रो करते चेंडू गोलंदाजाकडे, हो चेंडू आपण पाहिलं तर टप्पा खाल्ल्यानंतर वळण घेतोय, काटा बदलतोय परंतु खेळून काढलाय। चेंडू जाते पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावीसाठी। ज्यावेळेस एखादा गोलंदाज चेंडू निर्धाव हाताळतो, एक डॉट बॉल येतो, डॉट बॉलानंतर ज्या वेळेस पुन्हा एकदा गोलंदाज रनअप घेण्यासाठी मैदानाच्या आपण पाहिलं तर दिशेने जातो, मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा टप्पा निर्माण, त्या ठिकाणी थोडीशी चूक करतोय। वन बाउंडचा देखील इशारा आलाय, दंडित केलं गेलंय। यष्टीरक्षकाकडून झालेली चूक, एक धाव मात्र नक्कीच देऊन चाललाय। यावेळेस दिशा थोडीशी खराब आहे, ऑब्स्टिक सोडून जाणार आहे, चेंडू आपल्याला पाहायला मिळते, वाईड येते। कावंतर धाव धावपळकावरती जोडले असता धावपळक जाऊन पोहोचते 17 आकड्यावरती, जिथे मात्र धावा रोखल्या त्या षटकामध्ये। आपण पाहिलं तर मोठमोठे फटके कुठेतरी थांबवले गेलेत, वंचित ठेवले गेले, लांब ठेवले गेले, धावा रोखल्यात नक्कीच। फटकावेळेस आपण पुन्हा एकदा पाहिलं तर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, चेंडू बॅटला ब्रशवून पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये एका धावीसाठी, तिथे मात्र एकच धाव आपल्याला पाहायला मिळते। मागील बॅक टू बॅक दोन चेंडूवरती आलेली एक एक धाव, धावपळक जाऊन पोहोचते 18 आकड्यावरती। दुसरे शतक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्गवरती नितीन, यावेळी देखील फटका चांगला खेचून काढला क्षेत्ररक्षक आहे। टप्प्याची वाट पाहिली, त्यानंतर मात्र वन बाउंड चेंडू कलेक्ट झाला, फेकी वेगाने केली जाते, ओहो बॅटवर डायरेक्ट फेकी, रन काढली गेली नाही। या ठिकाणी सोन्याने मात्र आपण पाहिलं तर स्वतःवरती विश्वास ठेवलाय, कॉन्फिडन्स आहे स्वतःवरती, जिथे मात्र कोणत्या प्रकारची धाव घेतली गेली नाही। दोन षटकांची समाप्ती होते, दोन षटकांच्या समाप्तीनंतर अखेरीस धावपळकावरती धावा लागल्या जात आहेत 19-18। चला वेळ घ्यायचा नाही, लांडोरी संघ आपल्याला विनंती असेल लगेच मार्गस्थ गोलंदाज ठेवायचा आहे तिसऱ्या षटकासाठी, त्यांनी सामना मात्र जसा जसा चालू ठेवायचा आहे। आपण जास्त वेळ घ्यायचा नाही, आयोजकांना सहकार्य करा, आजच्या दिवसामध्ये फायनलचा दिवस आजचा आपल्याला पाहायला मिळते, संपूर्ण सामने आजच्या दिवसामध्ये मात्र कव्हर करायचे आहेत। पहिला चेंडू आपण पाहिलं तर डॉट येतोय, गोलंदाज त्या ठिकाणी तिसऱ्या षटकात आपल्याला पाहायला मिळतोय। बॉलर कोण आहे, योगेश बॉलर
यावेळी दिशा भरकडते गोलंदाज वाइड प्लस वन दोन धावा नक्कीच धावपळकडे जोडले जातील. मी विनंती करेन गोलंदाजाचं नाव कळवायचंय. सॉरी विजय विजय. हो यावेळेस आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न. यष्टी उद्ध्वस्त केली जाते, झुकवली जाते, विस्कटवली जाते आणि वाकवली जाते. त्रिपळ चीज होतं यावेळी सोन्या नाही. विश्वास होता संघाला त्याच्यावरती, या विश्वासावरती थोडासा तडा जातोय आणि सोन्या मात्र जड पावलाने, जड मनाने, जड अंतकरणाने मैदानाच्या बाहेर येतोय. जिथे मात्र दोन मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहताच संघ मात्र उत्साही झाला होता. त्यानंतर मात्र सोन्या आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर जातोय. एक मोठा धक्का नक्कीच लागला जातोय अडोली या संघाला. न्यू बॅटर मैदानावरती नवीन फलंदाज नितेश. समीकरण मैदानावरती आपण पाहते 10 चेंडू 26 धावा, 26 धावा 10 चेंडू. यावेळी देखील दिशा थोडीशी खराब आहे. आपण पाहिलं तर वाईड बॉल येते तिथे, मात्र आता गरज आहे. दहा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. हो यावेळी आपण पाहिले तर आलंग द कार्पेट चेंडू गौतल अक्षरच्या गुदगोल्या करते. त्यानंतर मात्र कव्हरचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडू घालती एकच धाव. यावेळी देखील फटका चांगला खेचून काढला. आपण पाहिलं तर कव्हरचा क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून येते. त्यानंतर मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली त्याला फेकी चांगली आणि धावचेच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज होतोय बाद. आणखीन एक फलंदाज
यावेळी फटका चांगला खेचून काढला क्षेत्ररक्षक पाहतोय चेंडूकडे उडी मारली आहे परंतु नाही त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा चेंडू आपण पाहिलं तर लॉंग ऑनला येतोय बिग ब्लास्ट लांब असा षटकार याडी